एवढ्या डीप मध्ये नाहीच यायचंय. मध्ये पण आणि कन्स्ट्रक्शन कॉलेज सगळ्याच गोष्टी बघा. पूर्व पश्चिम एंट्री घराची एल शेप मध्ये पार्किंग आहे प्रॉपर. इथं पाण्याची टाकी आहे आणि इथं किचनला दरवाजा दिलेला आहे, विंडो आहे. असं एंट्रन्स आहे रो हाऊसला. 2 BHK रो हाऊस आहे, बघू शकता तुम्ही. हॉल प्रॉपर दिलेला आहे आणि POP केलेला आहे. इथं एक विंडो तुम्हाला येऊन जाणार हॉलला आणि या साईडला एक विंडो येऊन जाणार. तिथं TV पॉईंट आहे समोर. या प्रकारे आपला जो आहे हॉल असणार. या बाजूला किचन आहे, समोर बाथरूम आहे आणि या साईडला टॉयलेट दिलेलं आहे, इंडियन टॉयलेट बेसिन. त्याच्यानंतर हा जो आहे किचन दिलेला आहे एल शेपमध्ये. तिथं फ्रीजचा स्लॉट दिलेला आहे, ॲक्वागार्डचा स्लॉट दिलेला आहे, मिक्सर आणि अदर युटिलिटीजसाठी एक्स्ट्रा स्लॉट दिलेलं आहे. तिथं फॅनचा स्लॉट दिलेला आहे. किचनची किचनची एक खिडकी दिलेली आहे आणि त्याला फॅनचा एक्झॉस्ट एक्झॉस्ट फॅनचा स्लॉट दिलेला आहे. प्रॉपर एवढा इथून किचनसाठी आलेला आहे आणि इथून तुम्ही बघू शकता जो आहे पेठचा हायवे आहे हा. तिथे समोर इंद्रप्रस्थ कॉलनी आहे. प्रॉपर एल शेपमध्ये दिलेलं आहे आणि वर लिंटर लेवल दिलेले आहे किचनला. हा हॉलमधून जिना आहे वर जायला, बघू शकता. छान असं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे 2 BHK रोड्सला. जिना चढल्यानंतर समोर आपल्याला एक बेडरूम आहे आणि या साईडला एक दुसरं बेडरूम आहे. कॉमन टॉयलेट दिलेलं आहे दोघं बेडरूमला आणि मध्ये वॉश बेसिन दिलेलं आहे. विदाउट POP जो आहे वरचा बेडरूम आहे. एक चांगली लेंथ या बेडरूमला दिलेली आहे. बेडरूमला एक लॉक पण दिलेला आहे. इथे खिडकी दिलेली आहे, चांगली मोठी साईजची खिडकी दिलेली आहे. साईडचा जो बेडरूम आहे या प्रकारे याला एक गॅलरी दिलेली आहे आणि 2 विंडो दिलेले आहे. इथं तुम्ही कबड्डसाठी एक जागा दिलेली आहे आणि वर जायला इथून जिना दिलेला आहे. या प्रकारे हा बेडरूम आहे, सेकंड नंबरचा बेडरूम हॉलवरचा. गॅलरी दिलेली आहे आणि हा हायवे रोड आहे, बघू शकता. कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप छान आहे. इथून वर जिना आहे आणि वरपर्यंत RCC जिना दिलेला आहे. एक छान असं सुंदर